Dear student, in the last lecture we have seen sources of light. मागच्या तासाला आपण प्रकाश जो आहे तर तो प्रकाश कशापासून मिळतो याचे असणारे जे काही उद्गम जे आहेत तर ते उद्गम आपण त्या ठिकाणी पाहिलेत. याच्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की ज्या वस्तू किंवा प्रकाश बाहेर टाकतात म्हणजे त्या स्वतः प्रकाशाचे स्रोत किंवा उगमस्थान असतात तर त्यांनाच त्या ठिकाणी आपण ल्युमिनियस ऑब्जेक्ट किंवा मटेरियल दीप्तिमान वस्तू किंवा पदार्थ असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं आहे की ज्या वस्तू किंवा पदार्थ स्वतः प्रकाशाचे स्रोत नाहीत तर त्यांना त्या ठिकाणी आपण असणारे जे काही नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट किंवा मटेरियल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे दीप्तिहीन वस्तू किंवा पदार्थ त्या ठिकाणी म्हटलेले. त्याचबरोबर काही मानवनिर्मित पदार्थ किंवा वस्तू प्रकाश देतात आणि म्हणून त्यालाच त्या ठिकाणी आपण आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट प्रकाशाचे कृत्रिम स्रोत असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. याच्यामध्ये आपण सूर्य जो आहे तर तो सूर्य प्रकाशाचा मुख्य नैसर्गिक स्रोत आहे. आकाशामध्ये रात्री दिसणारे जे काही तारे असतील त्याच्यानंतर फायरफ्लाईज ज्याला आपण त्या ठिकाणी काजवे म्हटलेलं आहे, अँगलर फिश, हनी मशरूम अशा प्रकारची सुद्धा त्या ठिकाणी नैसर्गिक असणारे जे काही प्रकाश जे आहेत तर त्या प्रकाशाचे स्रोत त्या ठिकाणी आपण पाहिले. एवढा भाग आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला पाहिला होता. याच्यानंतर पुढे द प्रोपोगेशन ऑफ लाईट प्रकाश जे आहे तर त्या प्रकाशाचं प्रसारण किंवा संक्रमण. यू मे हॅव सीन इन द आफ्टरनून rays of light entering through a slit in a door or a small hole in the roof. आता काय सांगितलं की दुपारच्या वेळी खिडकीची किंवा दरवाज्याची असणारे जे काही स्लिट ज्याला आपण त्या ठिकाणी फट किंवा शुद्ध मराठीमध्ये आपल्या बोलीभाषेमध्ये सापट त्या ठिकाणी म्हणताना दिसतो तर या फटीमधून किंवा सापटीमधून जे खिडकीच्या दरवाज्याच्या किंवा छताचं असणारं जे काही छोटंसं असणारं जे काही छिद्र जे आहे तर त्या छिद्रामधून अनेकदा आत आलेला जो काही प्रकाशाची असणारे जे काही किरणं जे आहेत तर ती किरणं तुम्ही त्या ठिकाणी पाहिली असेल. आता याही आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी लाईट एंटरिंग थ्रू ए विंडो म्हणजे खिडकीमधून आत आलेला जो काही प्रकाश जो आहे तर तो प्रकाश त्या ठिकाणी दाखवलेला आहे. पुढे As these rays of light from the slit or the hole move towards the floor, the dust particle in their waves are seen clearly. आता तुम्ही बारीक जर अशा प्रकारचा प्रकाश जो आहे तर त्या फटीमधून येणारा जो काही प्रकाश जो आहे तर त्या प्रकाशाचं जर तुम्ही त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर प्रकाशाची किरणं फटीमधून किंवा छताच्या छोट्या छिद्रातून ज्या वेळेला जमिनीकडे येतात तर त्याचा मार्ग जो आहे तर तो प्रकाशाचा असणारा जो काही मार्ग जो आहे तर त्या मार्गाचं जर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर त्याचा असणारा जो काही हा जो काही दाखवलेला जो काही प्रकाशाचा जो काही मार्ग जो आहे तर त्या मार्गामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे पार्टिकल्स काय सांगितलेले डस्ट पार्टिकल म्हणजे धुळीचे छोटे छोटे अशा प्रकारचे कण जे आहेत तर ते कण आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतात. Due to these particles, the path of the light become visible and we can see their path is along a straight line. हे जे काय असणारे जे काही डस्ट पार्टिकल जे आहेत धुळीचे असणारे जे काही कण जे आहेत तर त्या कणांमुळं प्रकाशाचा असणारा जो काही मार्ग त्याला म्हटलेलं पाथ ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचा असणारा जो काही मार्ग जो आहे तर तो मार्ग काय होतो ना आपल्याला व्हिजिबल म्हणजे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतो आणि वी कॅन सी देअर पाथ इज अलॉंग ए स्ट्रेट लाईन आणि यावरून किंवा या कणांमुळेच आपल्याला प्रकाशाचा मार्ग त्या ठिकाणी समजतो आणि यावरून प्रकाशाचा असणारा जो काही मार्ग जो आहे तर तो मार्ग कसा सांगितला स्ट्रेट लाईन प्रकाशाचा मार्ग सरळ असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी काय येताना दिसते लक्षात त्या ठिकाणी येताना दिसतं. आता पुढे सांगितलंय लेट अस ट्राय धीस करून त्या ठिकाणी पाहिजे. घरीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी हा जो काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी तुम्ही त्या ठिकाणी करून पाहू शकता. आता काय सांगितलं टेक थ्री कार्डबोर्ड
नोटबुक जे आहे तर त्या नोटबुकचे असणारे जे काही पुठ्ठे जे आहेत तर त्या पुठ्ठ्यांचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आता पुढे मेक ए स्मॉल होल इन द सेंटर ऑफ ईच कार्डबोर्ड युजिंग ए थिक नीडल. ते असणारे जे काही पुठ्ठे जे आहेत वहीचा असणारा जो काही पुठ्ठा जो आहे तर तो पुठ्ठा त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्या पुठ्ठ्याच्या बरोबर सेंटरला जाड अशा प्रकारचे असणारे जे काही सुई जे आहे तर त्या सुईच्या साईनं सेंटरला काय करायचे आपल्याला त्या ठिकाणी छिद्र जे आहे तर ते छिद्र त्या ठिकाणी. आता जाड सुई नसेल तर त्या ठिकाणी आपल्याकडे दाभण असतो तर त्या दाभणाच्या साह्यानं सुद्धा तुम्ही त्या पुठ्ठ्याच्या मधोमध बारीक अशा प्रकारचं छिद्र या ठिकाणी मी मोठं दाखवलं आहे पण याच्यापेक्षा थोडंसं बारीक अशा प्रकारचं छिद्र जे आहे तर ते छिद्र त्या ठिकाणी पाडायचे. पुढे अरेंज द कार्डबोर्ड्स इन सच अ वे दॅट देअर होल्स आर इन द सेम लाईन ॲज शोन इन द फिगर 14.3 ऑन पेज 98. पुढे तर सर्वसाधारणपणे आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे हे जे काही तीन पुठ्ठे जे आहेत तर त्या तीन पुठ्ठ्यांची छिद्र एका रेषेमध्ये त्या ठिकाणी येतील अशा प्रकारची मांडणी जी आहे तर ती मांडणी आपल्याला त्या ठिकाणी करायची. आता उदाहरणार्थ या ठिकाणी हे जे काही असणारे जे काही तीन पुठ्ठे आपल्याला ज्या ठिकाणी दिसतात आणि या तिन्ही पुठ्ठ्यांचे असणारे जे काही होल जे आहेत तर ते होल बरोबर त्या ठिकाणी एकाच सरळ रेषेमध्ये येतील अशा पद्धतीने काय केलेली पुठ्ठ्यांची असणारी जी काही मांडणी जी आहे तर ती मांडणी आपण त्या ठिकाणी घरी तुम्ही त्या ठिकाणी करून पाहिजे. त्याच्यानंतर पुढे पहा की स्टँड ए बर्निंग कॅन्डल ऑन वन साईड ऑफ द कार्डबोर्ड and look at the flame of the candle from the other side. तर पुढे काय सांगितलं बघा की पुठ्ठ्याच्या एका बाजूला एक पेटी मेणबत्ती त्या ठिकाणी ठेवायची आणि दुसऱ्या बाजूने काय करायचं मेणबत्तीची असणारी जी काही ज्योत जी आहे तर त्या ज्योतीचं निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायचं. पाहता पुढे काय करायचं आपल्याला हे जे काही तीन सरळ रेषेमध्ये ठेवलेले जे काही पुठ्ठे की जेणेकरून त्यांचे असणारे जे काही छिद्र जे आहे तर ते छिद्र एकाच सरळ रेषेमध्ये येते. एका बाजूला काय केलेलं आपण बर्निंग कॅन्डल त्या ठिकाणी ठेवलेली पेटती अशा प्रकारची मेणबत्ती त्या ठिकाणी ठेवलेली आणि दुसऱ्या बाजूला काय केलेलं आपण की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायचं आहे की पेटती असणारी जी काही मेणबत्ती जी आहे तर ती मेणबत्ती ठेवलेली दुसऱ्या बाजूला काय केलेलं आपण एकाच सरळ रेषेमध्ये असणारे जे काही छिद्र जे आहेत तर त्या छिद्रांमधून दुसऱ्या बाजूने काय केलेलं डोळ्यांच्या साह्यानं आपण त्या ठिकाणी पाहिले. पण त्या ठिकाणी आकृती जी आहेत की हाऊ लाईट ट्रॅव्हल्स प्रकाशाचा प्रवास त्या ठिकाणी कसा होतो. पण पुढे आपल्याला काय सांगितलं आहे की हाऊ यू सी द फ्लेम ज्योत का दिसते. पण किंवा लुक ॲट द फ्लेम ऑफ द कॅन्डल मेणबत्तीची ज्योत जी आहे तर ती ज्योत त्या ठिकाणी पहा. त्याच्यानंतर पाहता तिन्ही असणारे जे काही पुठ्ठे जे आहेत तर ते पुठ्ठे एकाच सरळ रेषेमध्ये ठेवले की जेणेकरून त्याची तिन्ही असणारे जे काही छिद्र जे आहेत तर ती छिद्र जर आपण एकाच सरळ रेषेमध्ये जर ठेवली तर मेणबत्तीची ज्योत आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर पुढे पाहता दुसऱ्या स्टेपला काय सांगितले नाव मूव एनी ऑफ द कार्डवर या तीन पुठ्ठ्यांपैकी कोणताही असणारा जो काही एक पुठ्ठा जो आहे तर तो एक पुठ्ठा काय करायचा आहे तर थोडासा त्या ठिकाणी सरकवायचा आहे. तर आपल्या असं लक्ष देताना दिसतंय की आपल्याला त्या ठिकाणी मेणबत्तीची ज्योत जी आहे तर ती ज्योत त्या ठिकाणी दिसत नाही किंवा तिची असणारी जी काही प्रकाश जो आहे तर तो प्रकाश आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. येते पुढे एक्सपेरिमेंट तुम्ही त्या ठिकाणी घरी करून पहा. सर्व साहित्य तुम्हाला त्या ठिकाणी घरी मिळेल. तुम्ही जर काहीच करून जर पाहिलं नाही तर तुम्हाला काहीच कळणार नाही आणि म्हणून प्रत्येकाकडे त्या ठिकाणी पुठ्ठे आहेत मेणबत्ती आहे तर तो प्रयोग जो आहे तर तो प्रयोग त्या ठिकाणी तुम्ही करून पहा. आता पुढे लेट अस ट्राय धिस करून पाहिजे. आता काय करून पाहिजे की टेक ए स्ट्रेट ट्यूब दॅट कॅन बी बेंट इझिली. की आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्या ठिकाणी सरळ अशा प्रकारची असणारी काही एक त्या ठिकाणी नळी त्या ठिकाणी घ्यायची की जी नळी त्या ठिकाणी सहजपणे त्या ठिकाणी वाकेल. मग आता याच्यासाठी आपण असणारा जो काही प्लॅस्टिकचा पाईप जो आहे तर त्या पाईपाचा आपण त्या ठिकाणी उपयोग करून पाहू शकतो परंतु ती नळी त्या ठिकाणी सहजपणे त्या ठिकाणी वाकेल अशा पद्धतीची ती नळी त्या ठिकाणी तुम्ही घ्या. पुढे ॲज शोन इन द फिगर
प्लेस बर्निंग कैंडल ऑन ए स्टैंड एंड लुक ऐट इट थ्रू द ट्यूब। त्याच्यानंतर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टँडवर, स्टँड तुमच्याकडे जर नसेल तर काय असणार, जे काही एखादा डबा त्या ठिकाणी घ्या, डब्यावर त्या ठिकाणी ती मेणबत्ती जी आहे तर ती मेणबत्ती ठेवा, आणि नळीतून काय करायचे ती असणारी जी काही पेटती मेणबत्ती जी आहे तर त्या पेटत्या मेणबत्तीकडे त्या ठिकाणी पाहिजे। पुढे आता काय सांगितले, देन बेंड द ट्यूब अँड लुक ॲट द कॅन्डल अगेन। त्याच्यानंतर काय करायचं, नळी काय करायची थोडीशी त्या ठिकाणी वाकवायची, आणि नळी वाकून मेणबत्ती जी आहे तर त्या मेणबत्तीकडे त्या ठिकाणी पाहिजे। व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय दिसतं? तर आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की असणारी जी काही ट्यूब जी आहे तर ती ट्यूब जर आपण त्या ठिकाणी बेंड जर केली तर त्या नळीमधून आपल्याला मेणबत्ती जी आहे तर ती मेणबत्ती त्या ठिकाणी दिसत नाही। आता हे जे काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर त्या ॲक्टिव्हिटीची असणारी ज्या काही कृती जी आहे तर ती कृती आपल्याला त्या ठिकाणी आकृतीमध्ये करून दाखवली। त्याच्यानंतर पुढे पहा काय दिलेलं आहे, की यूज युअर ब्रेन पॉवर, इन विच स्टेप इज द फ्लेम ऑफ द कॅन्डल सीन क्लिअरली अँड व्हाय। बघ, दोन ॲक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी पाहिल्या, तर कोणत्या कृतीमध्ये मेणबत्तीची ज्योत तुम्हाला स्पष्टपणे दिसेल आणि का। बघ, तिन्ही पुठ्ठे जर आपण एकाच सरळ रेषेमध्ये जर आपण जर ठेवले तरच आपल्याला मेणबत्तीची ज्योत त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसेल। किंवा असणारी जी काही ट्यूब जी आहे तर ती ट्यूब जर त्या ठिकाणी सरळ जर असेल तरच मेणबत्तीची ज्योत त्या ठिकाणी दिसते, वाकडी जर केली तर आपल्याला मेणबत्तीची ज्योत त्या ठिकाणी दिसत नाही। याचा अर्थ काय सांगता येईल, का दिसते तर प्रकाश जे आहे तर त्या प्रकाशाचं प्रसारण जे आहे तर ते प्रसारण सरळ रेषेमध्ये त्या ठिकाणी होताना दिसतं, आणि तेच आपल्याला या ठिकाणी दिलेले पहा की लाईट ट्रॅव्हल्स इन ए स्ट्रेट लाईन अँड दिस इज कॉल्ड लिनियर प्रोपोगेशन ऑफ द लाईट। प्रकाश जो आहे तर त्या प्रकाशाचं प्रसारण जे आहे तर ते प्रसारण काय होताना दिसतं, सरळ रेषेमध्ये होतं, आणि त्यालाच काय म्हटलं आपण, लिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट, म्हणजे प्रकाश जो आहे तर त्या प्रकाशाचं रेषी अशा प्रकारचं संक्रमण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत, पुढील भाग पुढील तासाला पाहू। धन्यवाद।